अंबड पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागांमध्ये घरफोडी केल्याची त्याने कबुली दिलेली असून पोलिसांनी 6.5 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त केला. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह एका दुचाकीचा समावेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे. रामसिंग धनसिंग भोंड वय वर्ष 32 हा गंजमळ पत्रकारी या ठिकाणी राहणारा असून गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. यामध्येच रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या गुन्हा शोध पथकाचे पवन परदेशी आणि तुषार मते यांना दुचाकीवरून जाताना 2 संशयित आढळून आले. त्यांच्यासोबत झटापट झाली आणि एक संशयित अंधारातचा फायदा घेऊन पळून गेला. दुसऱ्याला अंबड पोलीस ठाण्यामध्ये आणून बॅगची झडती घेतली असता यामध्ये काही गडबडीचं साहित्य असल्याचं आढळून आलं. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 तर लातूर या ठिकाणी 1 अशा 6 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून बडगावला दुचाकी चोरली याचंही त्यांनी सांगितलं. चोरट्याकडून तब्बल 8 तोळे 50 मिलीग्रॅम सोन्यासह दुचाकी आणि एकूण असा 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकानं केली. अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्र गस्त करत असताना अंबड पोलीस स्टेशनच्या DB पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या 2 कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर 2 जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांना त्यांनी हटकलं असता ते 2 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळेस झटापट झाली. त्या झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले. त्याच्याकडचं साहित्य बघितलं असता ते कटावणी कटर यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं. त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या अंबड पोलीस स्टेशन हद्दीतले घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आले. शिवाय जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशनमधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. तसंच लातूर येथे सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन येथील DB पथकाचे अधिकारी PSI जनकसिंग गुणावत यांनी केलेला आहे. पुढील माहिती गुणावत साहेब देतील. अंबड पोलीस स्टेशनला खरा आरोपी अटक आहे घरफोडीतला. त्याला 8 तारखेला हजर केलेला आहे. तर 13 पर्यंत त्याची PC आहे, तपास चालू आहे. एक आरोपीचा शोध चालू आहे आणि त्याने लातूरला जवळपास 3 करोडची रॉबरी केलेली आहे. त्याच्यात तो फरार होता. तर याच्यापेक्षाही त्याने अजून दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत किंवा चोरी केलेल्याच्या खूप शक्यता आहे. तर आपल्या मार्फतीनं त्याचं पब्लिसिटी होणे खूप गरजेचे आहे. आमच्या मार्फतीने आम्ही दिलेलंच आहे. आपल्यालाही विनंती असेल की त्याचा फोटो आणि नाव वगैरे व्हायरल करून भरपूर ठिकाणी त्याचे फुटेज पण आहे. तर अजून त्याचा ताबा होऊ शकतो. नमूद गुन्ह्याचा पुढचा तपास चालू आहे. जवळपास 8 तोळे त्याच्याकडून सोनं हस्तगत आहे आणि ती गाडी भेटलेली आहे आपल्याला. ती सुद्धा चोरीची आहे. जळगाव वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको.